तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या भावाच्या युट्यूब चॅनल मध्ये। तर भावांनो, तुम्ही थंबनेलला पाहिलं असेल की मी तुम्हाला लय भारी पीडीएफ फाइल प्रोवाइड केली आहे। आजची जी काही पीडीएफ फाइल एकदम कडक झाली, वेडिंग इन्व्हिटेशन पीडीएफ फाइल आहे एकदम कडक झाली, तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आजची जी काही वेडिंग पीडीएफ फाइल आहे ती थोडी युनिक आहे, कारण आपण त्या पीडीएफ फाइल मध्ये तुम्ही बघितलं असेल की डबल एक्सपोजर फोटो आपण केला आहे। तर डबल एक्सपोजर फोटो आपण क्रिएट कसा केला ते पण आपण या व्हिडिओ मध्ये आपण बघूया। तर व्हिडिओ पासवर्ड साठी नाही, तर व्हिडिओ मधून आपल्याला काय नवीन शिकता येईल याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा भावांनो। पासवर्ड काय तुम्हाला भेटून जाईल, पण या व्हिडिओ मधून तुम्हाला काय नवीन येईल हे बघा। तर भावांनो, तुम्ही आपल्या ग्राफिक डिझाईन क्षेत्रात तुम्ही आला तर नवीन काय शिकू शकतो हे बघा। तर काय विषय नाही। तर भावांनो, तुम्हाला काही व्हिडिओ संदर्भातील किंवा काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करू शकता। ही माझी इंस्टाग्राम आयडी आहे, नक्कीच तिथे जाऊन फॉलो करा। तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही काही विचारायचं असेल बिनदास्त विचारा, मी तिथे सर्वांना रिप्लाय देतो। आणि अजून जर असेच नवीन नवीन बॅनर एडिटिंग पीडीएफ फाइल्स आणि लय भारी कंटेंट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबत व्हिडिओला लाईक करा। आपण असेच कंटेंट आपल्या चॅनलवरती आणत असतो आणि ट्रेंडिंग टॉपिक वरती आपण व्हिडिओ करीत असतो, त्यामुळे लवकर जाऊन सबस्क्राइब करा। तर तुम्हाला जर कुठल्या विषयावरती समजा जर तुम्हाला जर काही विषयावरती तुम्हाला सांगायचं असेल किंवा भावा हे असं असं व्हिडिओ बनव, नक्कीच मला कमेंट करून सांगा की कुठल्या टॉपिकवरती मी व्हिडिओ करू, तर नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न करेल। तर भावनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर भावनो, आपण सर्वात पहिल्यांदा पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया। ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काही असा इंटरफेस येईल। आपण थ्री डॉटवर जाऊन आपली जी काही पीडीएफ फाईल आहे ती आपण ओपन करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता आपली जी काही वेडिंग मराठी वेडिंग पीडीएफ फाईल आहे ती बघू शकता तुम्ही, एकदम कडक झाली। तर नक्कीच तुम्ही बघू शकता एकदम प्रत्येक लेअरमध्ये आपण काम केलं आहे, तर प्रत्येक लेअर तुम्हाला दाखवू शकतो मी। तर बघू शकता तुम्ही, तर आपण एकदम कडक तुम्हाला सर्व एडिटेबल मी दिलं आहे। तर तुम्ही याच्यात तुम्ही काही काही काहीही तुम्ही एडिट करू शकता। तुम्हाला नाव चेंज करायचं असेल तुम्ही नावही चेंज करू शकता। आणि इथं आपण सिम्पल फॉन्ट्स आपण यूज केला आहे, तर बघू शकता तुम्ही फॉन्ट आपण कुठले यूज केले, तर एकदम सिम्पल फॉन्ट जे ते आपण यूज केले, तर तुम्ही नक्कीच बघू शकता। आणि आपण जी शुभविवाह सोहळा ही कॅलिग्राफी तुम्हाला दिली, तर ते पण बघू शकता भावनो तुम्ही। एकदम मी ग्रेडियंट मी वापरला आहे, तर ग्रेडियंट कसा तयार करत असा ते तुम्हाला सांगतो। तर ग्रेडियंट जो आहे भावनो, सॉरी मी याला टेक्स्चर लावलं आहे वाटतं, टेक्स्चर लावलं आहे मी याला। तर टेक्स्चर एक टेक्स्चर सिलेक्टेड, तर तुम्ही कुठलंही टेक्स्चर इथं लावू शकता। तर मी असं टेक्स्चर इथं लावलं आहे, तर तुम्ही तुम्हाला जर तुमचं कुठलं असेल तुमच्या गॅलरीमध्ये तर तुम्ही ते लावू शकता। तर मी हे टेक्स्चर लावलं आहे, तुम्हाला जर दुसरं लावायचं असेल तर तुम्ही तेही लावू शकता। तर भावांनो बघू शकता की एकदम कडक आणि युनिक आहे। तर आपण जो फॉन्ट वापरले तर सागर आणि प्रियंका हे फॉन्ट आपण वापरले, तर याच्यासाठी तुम्हाला एक ॲप्लिकेशनची गरज पडेल। तर ते ॲप्लिकेशन म्हणजे इंडियन फॉन्ट कन्वर्टर, हे ॲप्लिकेशनची तुम्हाला गरज आवश्यकता पडेल। तर तुम्ही याला प्ले स्टोअरवर इझिली भेटून जाईल। तर इंडियन फॉन्ट कन्वर्टरमधून तुम्ही कुठलं तुमचं नवरदेवचं नाव नवरीचं नाव तुम्ही टाईप करून तुम्ही घेऊ शकता। तर इथं तुम्ही सिंधुलिप्त काही पण टाईप करून घेऊ शकता। मी सिंधुलिप्त इथं सागर नाव इथे टाईप करून घेतो। तर सिंधुलिप्त मी तिथं सागर नाव टाईप करून घेतो। तर काय करायचं, कॉपी करायचं इथून। तर इथं कॉपी केल्यानंतर पिक्सेलमध्ये यायचं आणि इथं येऊन हे नाव खोडून तुम्हाला तुमचं काही नाव असेल टाईप केलं तिथे पेस्ट करून टाकायचं। सिम्पल गोष्ट आहे भावांनो। तर इथं पण तेच करायचं, इथं प्रियंका नाव आहे, सिमरित मी इथं गायत्री नाव घेऊन घेतो। तर बघू शकता तुम्ही, मी इथं सिमरित कॉपी करतो। कॉपी करून मी सिमरित जे आपलं प्रियंका नाव आहे ते इथं मी खोडून घेतो आणि इथं पेस्ट करून देतो। तर बघू शकता भावना तुम्ही, तर एकदम म्हणजे युनिक आपली पत्रिका तुम्ही क्रिएट करू शकता। एकदम लय भारी पत्रिका तुम्ही क्रिएट करू शकता। आणि आपण असंच लय भारी कंटेंट आपल्या चॅनलमध्ये घेऊन येत असतो। तर काही विषय नाही, तुम्हाला अजून जर पत्रिका पाहिजे असतील वेडिंग मराठी इन्व्हिटेशन कार्ड तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल तुम्हाला। तर तिथं जाऊन तुम्ही नक्कीच डाउनलोड करू शकता। एकदम लय भारी पीडीएफ आपण टाकले आपल्या चॅनलवरती, तर तुम्ही नक्कीच बघू शकता। तर बघू शकता भावना तुम्ही, एकदम कडक आपली झाले। तर इथं हे पण तुम्ही टाईप करू शकता, प्रत्येक म्हणजे प्रत्येक लेअर तुम्ही टाईप करू शकता। तुम्हाला सर्व एडिटेबल मी दिलं आहे, तर एडिट करून तुम्ही तुमचं काही फक्त 2 मिनिटात पत्रिका तुमची रेडी राहील भावना, फक्त 2 मिनिटात। तुमच्यासाठी एवढं करतोय भावना, फक्त तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा भावना तुम्ही, कारण तुमच्यासाठी एवढं काही करतोय। तर नक्कीच सपोर्ट करा, आपण तुमच्यासाठी असंच नवीन नवीन कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येतो, त्याच्यामुळे लवकरच सबस्क्राईब करा। तर बघू शकता भावना तुम्ही, सर्व तुम्हाला एडिटेबल मी दिलेलं आहे। तर ते आणि एक गोष्ट म्हणजे भावनो, हा डबल एक्सपोजर फोटो आपण कसा केला हे तुम्हाला मी दाखवतो। तर भावनो,
सॉरी, तर मी हा जो बॅगचा फोटो आहे ना, बॅगचा फोटो आहे, त्याला मी त्याची जी हायलाईट आहे ती कमी करून घेतलेली, तुम्ही बघू शकता. आणि याला मी आपला जो काही टेक्स्चर अप्लाय केला आहे मी टेक्स्चर, तर तुम्ही तुम्हाला आता मी दाखवतो. तर इथं सिमिलरित्या टेक्स्चरमध्ये जा तुम्ही, तर सिमिलरित्या मी इथं मी हा टेक्स्चर इथं सिलेक्ट करून घेतो सिम्पल. तर केल्यानंतर तुम्ही बघू शकता की एकदम सिम्पल पद्धतीने कुठलाही टेक्स्चर तुम्ही सिलेक्ट करा, तुम्हाला जो आवडत असेल तो सिलेक्ट करा. आणि त्याची जी ऑपेसिटी जी सॉरी तर ऑपेसिटी जी त्याची कमी करा, म्हणजे 30 आसपास तुम्ही ठेवून घ्या आणि एकदम कडक आपला इफेक्ट तयार होईल. तर बघू शकता बाबांना तुम्ही डबल एक्सपोजर फोटो तो कसा क्रिएट केला. आणि त्याच्यावर बाबांना तुम्ही जर हा एक्सपोजर फोटोवर तुम्ही आपली जी इमेज आहे ती जर ठेवली तर ती पण एकदम कडक दिसेल, ती इमेज जर ठेवली तर ती पण एकदम कडक दिसेल बाबांना, म्हणजे दोन्ही फोटो भारी दिसतील. त्याच्यामुळे जर डबल एक्सपोजर फोटो जर मागे असला तर खूप भारी आपला जो बॅनर आहे तो दिसेल. त्याच्यामुळे डबल एक्सपोजर फोटोचं म्हणजे हे जे तर ते तुम्ही बघितलंच असेल. तर अशा प्रकारे आपण जी पहिली फाईल ती आपण क्रिएट केली, तर सिमिलरित्या मी इथं सेव, तुम्हाला जर माहीत असेल सेव कसं करायचं तर इथं JPG राहू द्या. आणि त्याच्यानंतर इथं अल्ट्रा आहे, तर इथं अल्ट्रा करून घेतो मी, म्हणजे एकदम हाय क्वालिटीमध्ये आपली सेव होईल आणि एकदम HD. तर अल्ट्रा म्हणजे काय म्हणतो, तर एकदम HD क्वालिटीमध्ये आपली जी पहिली फाईल ती आपली सेव होते. तर म्हणून एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. तर कसं काय वाटलं आपलं भावनो आजचा व्हिडिओ, तर कशी वाटली आजची पहिली फाईल नक्कीच कमेंट करून कळवा. आपण असेच नवनवीन तुम्हाला पहिली फाईल्स तुम्हाला देत असतो, त्याच्यामुळे अजून जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून टाका, कारण आपण असेच नवनवीन कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर भावनो पुन्हा भेटूया एका लाईव्ह व्हिडिओमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.